नमस्कार। आज अपन रोग म्हणजे डिझीज हा धडा शिकणार आहोत। तर धड्याची शिकवणी सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगून ठेवतो की रोग आपण का शिकणार आहोत, म्हणजे रोगांबद्दल आणि अजून त्याच्याबद्दल खोल आपण ह्याची माहिती असणं का गरजेचं आहे। कारण एक मराठीत तुम्हाला जसं माहिती आहे की म्हण असते, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, आणि इंग्रजीत पण आपण म्हणतो की हेल्थ इज वेल्थ। तर ही म्हण खूप खरी आहे, आणि आरोग्याला पोषक राहण्यासाठी किंवा निरोगी असं राहण्यासाठी रोगांची माहिती ही असणे थोडी गरजेची आहे, म्हणून हा धडा आपण शिकतो। तर आज सुरू करू। तर आपल्या सभोवती खूप सारे सूक्ष्म जीव असतात, तर सूक्ष्मजीव म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम। ते दोन प्रकारचे असतात, एक उपयोगी आणि दुसरं म्हणजे हानिकारक। तर उपयोगी यांचा आपल्याला, या सूक्ष्मजीवांचा आपल्याला काही त्रास नाही, पण हे जे हानिकारक सूक्ष्मजीव असतात ह्यांच्यामुळेच आपल्याला रोग होतात। त्यांच्या संपर्कात आल्यावर, ते शरीरात गेल्यावर आपली मानसिक आणि शारीरिक दोन्ही बळ हे कमी करतं, आणि त्याच्यामुळेच आपल्याला निरनिराळे रोग होतात। तर रोगांचे हे निरनिराळे प्रकार असतात। रोगांचे त्यांच्या प्रसारानुसार जर पाहिले तर तीन प्रकार असतात। आता जीवाणू आणि विषाणू यावर मी परत येईन। तर आता आपण नुसते प्रकार काय 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 आहेत ते बघू। पहिलं म्हणजे साथीचे रोग। आता साथीचे रोग याला एपिडेमिक डिझीज असं आपण म्हणतो। तर कुठला रोग हा साथीचा रोग असेल, त्याच्यासाठी आपण हे बघू की साथीचा रोग म्हणजे काय असतं। हवामानातील विशिष्ट बदलांमुळे किंवा दूषित पाण्यामुळे एकाच वेळी जर अनेकांना तो एकच रोग होत असेल तर त्याला साथीचा रोग असं आपण म्हणू। तर त्याची उदाहरणं कुठली की कॉलरा, इन्फ्लुएन्झा, डोळे येणे किंवा विषम ज्वर हे साथीचे रोग आहेत। डोळे येणे याला कंजक्टिवायटिस असं आपण म्हणतो इंग्रजीत, आणि तसंच विषम ज्वरला टायफॉइड असं नाव दिलं गेलं आहे। दुसरा म्हणजे संसर्गजन्य रोग, ह्याला आपण कम्युनिकेबल डिझीजेस असं म्हणतो। तर सतत सहवासाने रोग्याच्या शरीरातील, म्हणजे ज्याला रोग झाला आहे त्याच्या शरीरातील त्याचा रोगजंतूंचा जर हव्यातून निरोगी व्यक्तीच्या शरीरात शिरले जात आहे तर तो रोग संसर्गजन्य रोग असणार। उदाहरणासाठी आपण क्षय किंवा परत इन्फ्लुएन्झा, आता हो इन्फ्लुएन्झा हा दोन्ही संसर्गजन्य आणि साथीचा रोग आहे। क्षयला आपण ट्युबरक्युलोसिस म्हणजे टीबी जे म्हणतो ते हे क्षय असं असतं। तिसरं संपर्कजन्य रोग, म्हणजे रोगजंतू जर रोग्याच्या शरीरातून निरोगी शरीरात सतत संपर्कामुळे जात असतील किंवा स्पर्शावाटे नजीकच्या सहवासामुळे जर शिरत असतील तर अशा रोगाला संपर्कजन्य रोग म्हणतात। उदाहरण काय की खरूज, इसव, गजकण। आता खरूज म्हणजे स्कॅबीज असं म्हणतात, इसव याला एक्झेमा असं म्हणतात, आणि गजकर्ण म्हणजे रिंगवर्म डिझीज म्हणजे रोग असं यांचे इंग्रजीमध्ये नाव आहेत। आता जसं म्हटलं की काही सूक्ष्मजीव जे हानिकारक असतात आणि ज्यांच्यामुळे रोग होतो, आता असे जास्तीत जास्त कुठले सूक्ष्मजीव आहेत तर ते असतात जीवाणू आणि विषाणू। म्हणजे ह्याला जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया आणि विषाणू म्हणजे व्हायरस। हो, हे पण मी मानतो की काही काही जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया जे आपल्या
शरीरात आधीपासून आहेत ते उपयोगाचे सूक्ष्मजीव असतात. तर असं नसतं की कुठलाही जीवाणू असेल तर तो हानिकारकच असायला पाहिजे आणि त्याच्यामुळे रोगच होणार असं नसतं. काही सूक्ष्मजीव जे काही जीवाणू हे म्हणजे उपयोगाचे पण असतात आणि काही काही हे हानिकारक असतात. आणि जीवाणू आणि विषाणू हे आपल्याला त्यांच्यामुळे रोग होतो. मग आता अधिशयन काळ म्हणजे हे काय असतं ते मी तुम्हाला सांगतो की जंतू म्हणजे रोग जंतू शरीरात शिरल्यानंतर रोगाची लक्षणे ही त्वरित ही काही दिसत नाही, ती काही काळानंतर दिसायला लागतात. जीवाणू विषाणू हे शरीरात शिरल्यापासून ते रोगाची लक्षणे दिसू लागेपर्यंत जो काळ असतो आणि तो ठराविक ऍक्च्युली असतो, ठराविक काळ असतो, या काळाला अधिशयन काळ असं म्हटले जाते. आणि प्रत्येक रोगाचा अधिशयन काळ हा ठरलेला असतो आणि वेगळा असतो. या अधिशयन काळाला इंग्रजीत इन्क्युबेशन पिरियड असे सुद्धा म्हणतात. तर पुढे आपण या पाठात विविध रोगांची लक्षणे, त्यांची प्रतिबंधक उपाय आणि उपचार किंवा त्या रोगा प्रसाराची कारणे याबद्दल अभ्यास करणार आहोत. तर पहिला रोग जो आपण शिकणार आहोत तो आहे कांजिण्य. आता कांजिण्याला चिकन पॉक्स असं म्हणतात इंग्रजीत. कुठलाही रोग या धड्यात आपण जो शिकणार आहोत तो आधी आपण त्याचे रोग प्रसाराची कारणे शिकू, मग आपण नंतर प्रमुख लक्षणे त्यांची शिकणार आहोत म्हणजे सिम्पटम्स ज्याला म्हणतात ते शिकणार, आणि मग तिसरं प्रतिबंधक उपाय व उपचार हे शिकणार. तर ह्याच्यावर पहिलं येऊन आपण बघू की या रोगाचे विषाणू निरोगी व्यक्तीच्या शरीरात श्वासामार्गे शिरू शकतात किंवा त्या रोगी व्यक्तीच्या संपर्कात जर एक निरोगी व्यक्ती आला तर तसे शिरू शकतात, किंवा त्याचे म्हणजे रोगी व्यक्तीचे आपण कपडे भांडी इत्यादी हे वापरले तरी शिरू शकतात. म्हणूनच हे तीन गोष्टी आपण कधी करू नये. म्हणजे जर आपल्याला माहिती आहे का माणसाला हा रोग झाला आहे तर त्याची कपडे भांडी आपण वापरू नये किंवा त्या व्यक्तीच्या संपर्कात राहू नये. प्रमुख लक्षणे काय की पहिली आहे खूप ताप येतो, मग डोके दुखते, त्वचेवर लहान लहान फोड येतात आणि हे फोड पाण्याच्या फोडासारखे असतात आणि काही दिवसात या फोडांची खपली त्या फोडांवर खपली येते. प्रतिबंधक उपाय व उपचार कुठले, तर पहिलं म्हणजे योग्य वैद्यकीय उपचार करून घेणे. मग हा रोग एकदा होऊन गेला की बहुधा पुन्हा होत नाही. या रोगाचं एक विशिष्ट आहे की एकदा आपल्याला जर कांजिण्य झाल्या की दुसऱ्यांदा आपल्या जीवनात हे काय परत तोच रोग होत नाही. म्हणून काही काही लोक म्हणतात की एकदा कांजिण्य होऊन गेलेल्या लहानपणातच बरे असतात, कारण मग आपल्याला माहिती असतं की पूर्ण जीवनात आपल्याला ते परत कधी होणार नाही. आणि तिसरं की उत्पन्न झालेल्या प्रतिकार शक्ती ही जन्मभर टिकते. प्रतिकार शक्ती ह्याला इम्युनिटी आपण असं नाव देतो इंग्रजी. आता ह्याचा अर्थ की एकदा ती कांजिण्य हा रोग झाला की प्रतिकार शक्ती आपल्या शरीराची अशी होते की जन्मभर ती टिकते आणि याचमुळे पुन्हा दुसऱ्यांदा हा रोग आपल्याला होत नाही. तर पुढचा रोग म्हणजे हा पोलिओ. दूषित पाणी आणि अन्न किंवा हवेतील विषाणूंमुळे ह्या रोगाचा प्रसार होतो. प्रमुख लक्षणे तर ती ताप येणे, मग घसा लागणे, पाठीच्या
पायाच्या स्नायूंमध्ये ताण आपल्याला जाणवतो. आपल्या हाताच्या पायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा हा येतो. कधी कधी तर स्नायूंची वाढ थांबते आणि डोळेपणा येऊन अपंगत्व येतं. आता जर लहान वयातच लहान बालकांना अपंगत्व आलं तर ते जन्मभर असं राहतं. म्हणूनच पोलिओ हे टाळणे खूप महत्वाचे असते. म्हणून ते कसे करावे की सर्वप्रथम लस हे आपण घ्यायलाच हवे. हे लस काय तर ते वॅक्सिन. आजकाल वॅक्सिनेशन हे दिले जाते कारण लहानपणातच वेगवेगळे रोग हे आपण टाळू शकतो. आता पोलिओचा लस हे साल्क आणि सॅबिन या दोन सायंटिस्टने तयार केला होता, म्हणजे याचा निर्माण केला होता. आणि तसंच वैद्यकीय उपचार हा करून घ्यावे. तर याच पोलिओच्या विरुद्ध लढण्यासाठी आजकाल पल्स पोलिओ मोहीम, म्हणजे पल्स पोलिओ कॅम्पेन्स असे धरले जातात. केंद्रीय आरोग्य खात्याने म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी दरवर्षी एकाच वेळी 5 वर्षांखालील जास्तीत जास्त बालकांना हा पोलिओ डोस देण्याची मोहीम घेतली आहे. म्हणजे असा हा कॅम्पेन आहे. या मोहिमेमुळे मुलांच्या प्रतिकार शक्ती ही वाढते, म्हणजे त्यांची इम्युनिटी ही वाढते. या बालकांना पोलिओचे 2 डोस 6 आठवड्यांच्या अंतरांवर देण्यात जातात. हे 2 डोस म्हणजे यांना बूस्टर डोस असं म्हणतात. नेहमीचे डोस हे घेतले तरीही घ्यावेच लागतात. आणि या अभियानाने देशातील पोलिओ हा रोगाची निर्मूलन होईल अशी या मोहिमेची आशा आहे. तर पुढचा रोग आहे रेबीज. तर रेबीज आपल्याला तेव्हा होतो जेव्हा आपल्याला एक विसाळलेला कुत्रा किंवा माकड किंवा मांजर किंवा ससा यांनी चावलं. तर याची प्रमुख लक्षणे असतात की आपले तीव्र डोके दुखते आणि ताप येतो. मग घशाचे स्नायू म्हणजे मसल्स जे असतात ते आकुंचित होतात आणि वेदना होते. पाणी पिणे सुद्धा आपल्याला कठीण जाते. कधी कधी रोगी भयभान होतो आणि हातापायात लुळे पडून आकडी पडतात. तर ह्याचे प्रतिबंधक उपाय किंवा उपचार हे म्हणजे काय की चावलेल्या ठिकाणी आपण साबणाने स्वच्छ एकदम घासावे आणि मग डॉक्टराकडून रेबीज प्रतिबंधक इंजेक्शनच घ्यावे आणि घरातील प्राण्यांना पण आपण तसेच लस द्यावे. आता आपण तसेच त्यांना लस दिले की त्यांच्या चावल्याने रेबीज होण्याची शक्यता कमी होते आणि डॉक्टरांकडून पण ते रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन आपण जर आधी घेऊन ठेवली तर कुठल्याही कुत्र्याने माकडाने मांजरीने आणि सस्याने जर चावले तरी रेबीज होण्याची जी शक्यता असते ती खूप कमी होते. तर पुढे म्हणजे विषम ज्वर, म्हणजे जसं मी आधीच सांगितलं होतं मला याला टायफॉइड हे नाव दिले गेले आहे. या रोगाचा प्रसार दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतो किंवा माशांद्वारे हे सुद्धा होऊ शकतो. प्रमुख लक्षणे असतात ती ठराविक मुदतीचा ताप येतो आणि आपले डोके हे दुखते. छातीवर लाल परळ उठून येते आणि जुलाबही होतात. तर मुख्यत म्हणजे की सगळ्याच रोगांना हे तुम्ही जर बघाल पुढे पण की प्रतिबंधक लस घेणे हे खूपच महत्वाचे असते. म्हणून या रोगासाठी जर प्रतिबंधक उपाय आपण पाहिले तर प्रथम म्हणजे त्याचे लस घेणे हा येतो. मग आपण दरवेळी पाणी जास्तीत जास्त उकळून पिणे,
किंवा ताजे अन्न हेच खावे. बाहेरचे अन्न टाळणे आणि घरातील अन्न जास्त खाणे आणि त्या घरातील अन्नाला झाकून ठेवणे म्हणजे माशां, जसं मी सांगितलं माशांद्वारे पण हा होऊ शकतो, म्हणून जर आपण झाकून ठेवले तर माशांद्वारे होण्याची शक्यता ही कमी असते. आणि सार्वजनिक स्वच्छता पाळणे हे पण खूप महत्त्वाचं आहे. क्षय म्हणजे टीबी किंवा ट्युबरक्युलोसिस ज्याला म्हणतात, हा रोग रोग्याच्या थुंकीतून जंतू हवेत मिसळतात आणि हवेमार्फत याचे प्रसार होते. प्रमुख लक्षणे म्हणजे खोकला येतो आणि बारीक ताप, थुंकीतून रक्त पडते आणि वजन खूप कमी होते आणि म्हणून एक माणूस बारीक बारीक व्हायला लागतो. छाती दुखते आणि श्वास घेणे याचा त्रास होतो. तर हा टाळला कसा जाऊ शकतो की BCG, पुढे मी BCG बद्दल तुम्हाला सांगेन की BCG वॅक्सिन म्हणजे BCG लस काय असते. तर हा BCG लस घेणे खूप महत्त्वाचे आहे. मग रोग्याला इतरांपासून वेगळे ठेवणे आणि तिसरं म्हणजे वैद्यकीय उपचार करणे. कॉलेरा, तर कॉलेरा हा घरमाशांमुळे दूषित झालेल्या पाणी प्यायल्यावर आणि अन्न खाल्ल्यावर होतो. हा रोग झाल्यावर आपल्याला उलट्या होतात आणि तीव्र जुलाब होतात आणि या दोघांमुळे शरीरातील पाण्याचे हे प्रमाण कमी होत जाते. पाणी कमी झाल्यामुळे त्वचा आपली सुकते आणि डोळे हे खोल जातात. आपल्या पोटात पण दुखायला लागते आणि पायात हे पेटके येतात. कॉलेरा टाळण्यासाठी आपण घरमाशांचा हा बंदोबस्त करावा आणि इतर रोगांसारखेच आपण पाणी गरम करून प्यावे किंवा जेवण हे झाकून ठेवावे. मग स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता पाळावी. तसेच आंत्रशोथ ज्याला एंटरायटिस असं म्हणतात, हा रोग जीवाणू विषाणू व कृमी यांमुळे होतो किंवा रासायनिक आणि इतर अपायकारक पदार्थ खाल्ल्यामुळे आंत्राच्या अंतःस्तराला म्हणजे इंटेस्टिनल वॉल ज्याला म्हणतात ह्याच्यावर सूज उठते आणि ह्याच रोगाला आंत्रशोथ असं म्हणतात. हा रोग दूषित अन्न खाल्ल्यावर आणि दूषित पाणी प्यायल्यामुळे होतो. उलट्या होतात, ताप होतो, पोटात दुखते, अन्नावर वासना नसणे हे पण एक लक्षण आहे, म्हणजे आपल्याला खायची इच्छा होत नाही. जुलाब होतात, तर कधी बद्धकोष्ठ अशी लक्षणे ही दिसतात आणि आपले वजनही कमी होते. ह्याला टाळण्यासाठी आपण निर्धोक अन्न म्हणजे ज्याला धोका नाही जसं घरचं अन्न जास्तीत जास्त खावं, पाणी निर्धोक असेच प्यावे, अन्न पदार्थ झाकून ठेवावे आणि स्वच्छता पाळावी. तर निर्जलीभवन म्हणजे डिहायड्रेशन हा एक रोग असं म्हणू शकतो आणि नाही पण. निर्जलीभवन हा हे एक खूप सामान्य आढळणारे रोग आहे म्हणून ह्याच्याबद्दल पण थोडीफार माहिती असणं ही गरजेची आहे. निर्जलीभवन होते का की शरीरातील पाणी हे जुलाबावाटी गेल्यामुळे शरीर आपले शुष्क पडते, तर त्याच्यामुळे आपण पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी रोग्याला जलसंजीवनी ही देतो. जलसंजीवनी ह्याला ORS असं इंग्रजीत म्हणतो आणि ORS ह्याला ह्याचे पूर्ण नाव की ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. आणि ताबडतोब वैद्यकीय उपचार तो पण करून द्या. उपचारांपेक्षा रोग टाळणे हे बरे असते. हे असे मी का म्हणतो की
प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर अशी एक म्हण इंग्रजीत आहे. ती अशी आहे की म्हणजे रोग झाल्यावर त्याच्यावर उपचार करणे हे खूप कष्टाचे असते, म्हणून जर आपण हा रोग आधी टाळलाच तर तेच बरे नाही का. त्यामुळेच टाळण्यासाठी लस घेणे हे महत्त्वाचे आहे. जसे मी ह्या धड्यात सांगत आलो आहे, लस घेणे हे महत्त्वाचे असते. बालकांसाठी शासनाने आज लसीकरण कार्यक्रम हे सुरू केले आहे, म्हणजे वॅक्सिनेशन कॅम्पेन्स आणि वॅक्सिनेशन ड्राईव्स असे सुरू केले आहे. BCG त्रिगुणी, आता त्रिगुणी म्हणजे ट्रिपल वॅक्सिन ज्याला म्हणतात, ह्याच्यात घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात या तीन रोगांसाठी लस असते. मग आज या ड्राईव्हमध्ये म्हणजे कार्यक्रमात पोलिओचे लस पण दिले जाते, गोवर या रोगाचे लस दिले जाते. मग द्विगुणी, जसे त्रिगुणी तसेच द्विगुणी पण, म्हणजे डबल वॅक्सिन कुठल्या दोन रोगांना लस देते की घटसर्प आणि धनुर्वात. नुसतं धनुर्वातासाठी पण आज लस आहे आपल्याला, कावीळ बी म्हणजे हेपिटायटिस बी या रोगासाठी पण आपल्याला लस आहे. आणि अशाच लसी या कार्यक्रमात देण्यात येतात. शेवटचा रोग जो आपण बघू तो आहे एड्स. एड्स हा इंग्रजी शब्द म्हणजे AIDS यावरून आला आहे. ह्याला अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम ह्याला असं म्हणतात. 1986 साली डॉक्टर मॉन्टेनियर जे फ्रान्सहून होते आणि डॉक्टर गॅलो जे अमेरिकेतून होते यांनी ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस म्हणजे HIV याचा शोध लावला होता. आणि त्यांना हे कळले होते की ह्या विषाणू किंवा व्हायरसमुळे हा रोग आपल्याला होतो. या रोगात रोगग्रस्त व्यक्ती ही आपली रोगप्रतिकारक शक्ती गमावतो आणि रोगांना बळी पडतो. म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक एड्स नियंत्रण म्हणजे या कार्यक्रमाची सुरुवात ही केली होती त्याच साली. आणि पुढच्या साली भारतात राष्ट्रीय एड्स नियंत्रण या कार्यक्रमाची सुरुवात झाली, या आशेने की जास्तीत जास्त लोकांना हा रोग न व्हावे. आजचा धडा हा आपला इकडेच संपतो. आशा आहे की तुम्हाला तो आवडला असेल. धन्यवाद.